नमस्कार, मी साई प्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती नंतर मिशन पुणे हाती घेतले आहे। त्यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रताप सिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे। पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोना विरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील। पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या 1457 वर गेली आहे। 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 88 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1139 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे। विभागातील पुणे जिल्ह्यात 1319 बाधित रुग्ण असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर सातारा जिल्ह्यात 33 बाधित रुग्ण असून दोघांचा मृत्यू झाला आहे। सांगलीत 29 बाधित रुग्ण असून एकाचा मृत्यू, तर कोल्हापुरात 11 जण बाधित आहेत। सोलापूर जिल्ह्यात 65 बाधित तर 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर म्हैसेकर यांनी सांगितले। सोलापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे। आज दिवसभरात 4 नवे रुग्ण सापडले असून कोरोना बाधितांची संख्या 65 वर गेली आहे, तर आतापर्यंत 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। गेल्या 15 दिवसांच्या कालावधीत हा आकडा वाढल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय पथकाने सोलापुरात दाखल होत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली। लातूर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून आज 3 नवे रुग्ण आढळले आहेत। विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेत 34 जणांचे कोरोना रिपोर्ट आले आहेत, त्यातील उदगीर येथे तिघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तर उर्वरित निगेटिव्ह आहेत, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विधान संस्था लातूरचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे। कराडमध्ये आज 2 महिला नव्याने कोरोनाबाधित आढळल्या आहेत, त्यामुळे कराडमधील कोरोनाबाधितांची संख्या 25 झाली असून सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 वर गेलाय। विशेष म्हणजे दोन्ही बाधित महिला या कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या आगाशिवनगर व वनवास माचीतील आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली आहे। तर आज जिल्ह्यातील 98 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत। कराडात कोरोनाग्रस्तांची वाढ होत असतानाच आज सातारा जिल्ह्यासाठी एक चांगली बातमी आहे। साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज दोघे जण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 वर गेला असला तरी त्यातील 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत। आज दोघांनाही घरी सोडण्यात आलं असलं तरी पुढील 14 दिवस त्यांना घरातच क्वारंटाईन राहावं लागणार आहे। साताऱ्यात सख्या भावानेच झोपलेल्या बहिणीच्या छातीत चाकूने वार करून खून केला। आज पहाटे संगम माहुली येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत अंगणवाडी सेविका असणाऱ्या वंदना विजय शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला। मुंबईतल्या खोलीच्या वादातून हा खून झाला आहे। पोलिसांना माहिती मिळताच संशयित नंदकुमार चंद्रकांत माने राहणार धारावी मुंबई याला पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेमुळे तीर्थक्षेत्र असलेल्या संगम माहुलीत खळबळ उडाली होती। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे। त्यानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी ऑनलाईन अभ्यासमाला सुरू आहे, त्यामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू आहे। जे चाकरमानी कोकणात येण्यास इच्छुक आहेत त्यांना सुखरूप गावी आणण्यात येणार आहे, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। तसेच याबाबत काही मंडळींकडून राजकारण केले जात आहे, किमान या काळात राजकारण करू नका। रत्नागिरी ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामस्थ यांच्यात वाद घालून देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उदय सामंत यांनी दिलाय। राज्यात लॉकडाऊन असल्याने एकत्र येत कार्यक्रम करण्यावर बंदी असतानाच दापोलीत एक अनोखा विवाह सोहळा झाला आहे। केवळ तिघांच्या उपस्थितीत दापोली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनंत मोहिते यांचा मुलगा विवाहबद्ध झाला। साधेपणाने आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत जालगाव येथील निवासस्थानी वधूवरांनी एकमेकांना माळ घातली, त्यामुळे वाचलेले पैसे आपण सामाजिक कामाकरिता वापरणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले।
मालवाहतूक व उद्योगधंदे सुरू करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये मालवाहतूक वाहनांमुळे व उद्योगधंदे सुरू होत असल्याने जिल्ह्यांतर्गत वाढणाऱ्या हालचालींमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन अधिक तीव्र करण्याची जबाबदारी पूर्ण करा असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक आणि प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे सटवाई नावाच्या शेताजवळ एक महिन्याचे अर्भक आढळले आहे. हे अर्भक पुरुष जातीचे असून आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ओढ्याच्या पाण्यात आढळले. सर्वत्र संचारबंदी असताना हा परिसर बफर झोन असताना अशी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील प्रकाश पोद्दार यांनी शाहूवाडी पोलिसात दिली असून पोलीस तपास करत आहेत. इचलकरंजीतील प्रदूषणाचा प्रमुख स्रोत असलेला व रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडणारा काळा ओढा लॉकडाऊन मध्ये देखील भरून वाहत आहे. यामधील काळेकुट्ट व फेसाळणारे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळून प्रदूषण वाढत आहे. शहरातील सर्व कारखाने बंद असताना इतक्या मोठ्या प्रमाणात येत असलेले रसायनयुक्त पाणी पाहून नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोनाचं संकट राज्यावर ओढावलं असताना गरीब, वंचित, निराधार, विधवा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागासाठी तब्बल 1,273.25 लाख रुपयांचा आगाऊ निधी देण्यात आलाय. कोरोनाचा वंचित घटकांना फटका बसू नये म्हणून एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचं आगाऊ अनुदान येत्या काही दिवसात बँकेत जमा करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना विरोधातील लढ्यासाठी सरकार सज्ज असून त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या 3 वर्गवारीतील 1,677 उपचार केंद्रात 1,76,347 विलगीकरण खाटांची उपलब्धता आहे तर 7,248 अतिदक्षता खाट आहेत अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच सुमारे 3,000 व्हेंटिलेटर्स, 80,000 आसपास पीपीई किट्स तर 2,82,000 N95 मास्क उपलब्ध आहेत असंही टोपे यांनी सांगितलंय. कोरोना विरोधात लढणाऱ्या मुंबई पोलीस दलातील आणखी एका योद्ध्याचा मृत्यू झालाय. कुर्ला पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेत कार्यरत असणारे शिवाजी सोनावणे यांचा आज मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी ट्विट करत पोलीस दलातील या तिसऱ्या कोरोना बळीची माहिती दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 107 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती असून यामध्ये 20 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना विरोधातील लढ्याचं देशभरातून कौतुक होत आहे. आता अभिनेता रितेश देशमुख यांनीही ट्विट करून मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय. आपण सगळेजण एका अभूतपूर्व संकटाला तोंड देत आहोत. कोरोना विषाणू बरोबरच आपण भीती, चिंता आणि अनिश्चिततेविरुद्ध देखील लढत आहोत. अशा काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत स्पष्टपणे आणि जिव्हाळ्यानं आपल्याशी नियमितपणे संवाद साधत आहेत. त्यांचं यासाठी आपण कौतुक केलं पाहिजे असं रितेशनं म्हटलंय. देशात सुरू असणाऱ्या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चौथ्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. येत्या 3 मेला लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. त्यानंतर लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचा हे राज्यांनी विचार करून ठरवायचं आहे. कोरोना दीर्घकाळासाठी राहणार आहे हे लक्षात ठेवून लॉकडाऊनही राहील आणि जनजीवनही सुरळीत सुरू असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा असं मोदींनी सांगितलं. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याची केंद्राची कोणतीही योजना नसल्याचं कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलंय. सिंह यांनी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या प्रस्तावाचा इन्कार केलाय. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 50 करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. तसेच पेन्शनमध्ये कपातीचं वृत्त देखील खोटे असल्याचं राज्यमंत्र्यांनी म्हटलंय. लॉकडाऊन दरम्यान अनावश्यक वस्तूंचीही विक्री करू द्यावी अशी विनंती अमेझॉन इंडिया व फ्लिपकार्ट या आघाडीच्या ई कॉमर्स कंपन्यांनी सरकारकडे केली आहे. जीवनावश्यक नसल्या तरी अनेक वस्तूंची ग्राहकांना दीर्घकाळापासून गरज आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेत सुरक्षित पद्धतीनं आम्ही या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवू. तसेच यामुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होईल अशी विनंती या कंपन्यांनी सरकारकडे केली आहे.
लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असणाऱ्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय. भारत सरकार आणि येथील वैद्यकीय कर्मचारी जगातील इतर भागांच्या तुलनेत खूप चांगलं काम करत आहेत. या संकटातून भारत बाहेर पडला तर ग्लोबल लीडर बनू शकतो असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकारची तयारी अपुरी असल्याची टीका वेळोवेळी केली आहे. महिलांच्या तोकड्या कपड्यामुळेच कोरोना पसरला आहे असा गजब दावा पाकिस्तानातील कट्टरपंथी मौलाना तारिक जमाल यांनी केलाय. महिलांनी आजपर्यंत जी दुष्कृत्य केली आहेत त्यामुळेच जगाला कोरोना नावाची शिक्षा भोगावी लागत आहे असं अजब तर्कट जमाल यांनी व्यक्त केलंय. विशेष म्हणजे यावेळी पाकचे पंतप्रधान इम्रान खानही कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान कट्टरपंथीय उलेमाच्या आग्रहानंतर कोरोनाचा फैलाव वाढत असूनही पाकिस्तानमध्ये मशिदी खुल्या आहेत.